मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे झपाटलेलं झाड, अंतिम भाग. लेखक ऋषिकेश सोनार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. चंद्रकांतना त्यांच्या आईने सांगितलेल्या अनुभवावर रडू आवरेना ते त्या केळीच्या झाडाजवळ बसून बराच वेळ रडत बसले. त्यांच्यासाठी महत्वाच्या दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे त्या पिशाच्याला मारणे, त्याची कमजोर बाजू जाणून घेणे व त्या मर्मावर घाला घालणे, आणि दुसरी म्हणजे आई वडील भाऊ व शेवंता यांच्या आत्म्याला मुक्ती देणे. चंद्रकांत ह्याची हयात आर्मी सर्व्हिसमध्ये गेली होती, त्यामुळे त्यांची शत्रूविषयी विचारसरणी खूपच जटिल होती. परंतु इथे त्यांचा परिवारच पिशाच्याच्या बंधनात होता व त्यांचा शत्रूही कोणी व्यक्ती नसून खुद्द पिशाचे होती. चंद्रकांत मिशांना पिळा देत विचार करत होते. काही वेळाने चंद्रकांत तसेच उठले व आधी वामनच्या घरी गेले. विजय बाहेर बाईकमध्ये ऑइल टाकत होता. त्यांनी विजयला विचारले, विजय वामन कुठे? विजय म्हणाला, बाबा शेतावर गेले असतील. चंद्रकांत क्षणाचाही विलंब न लावता पळत वामनच्या शेतावर गेले. वामनचे शेत तसे मोठे व लांब होते. काही वेळ लागला. ऊन काही अंशी डोक्यावर होतं. चंद्रकांतचा शर्ट पुरता भिजला होता. केस विस्कटले होते तर ऊर भरून आले होते. लांबून चंद्रकांतना वामनचा लहान मुलगा दिसला. चंद्रकांतने विचारले, वामन कुठे? त्याने शेतातील एका कोपऱ्यात आंब्याच्या झाडाखाली बसलेले दाखवले. चंद्रकांतना विचारले, काय झाले काका? पण चंद्रकांत काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने झाडाकडे पाहिले व आपले पावले लगेच तिथे वळवली. त्या मोठ्याशा आंब्याच्या झाडाखाली वामन नुकताच पहुडला होता. खाली काहीसा अंतरलं होतं. चंद्रकांत धापा टाकत तिथे आला. वामन, उठ, उठ लवकर. वामनने डोक्यावरील अर्धवट ठेवलेला हात हटवला व चंद्रकांतकडे आश्चर्यचकित होऊन विचारले, खय झाले चंद्या? बस पाणी पी. व वामनने बाजूला ठेवलेली गार पाण्याची बाटली पुढे केली. चंद्रकांतने दोन घोट पिऊन सुस्कारा सोडला व वामनच्या बाजूला त्या झाडाच्या गार वाऱ्याखाली बसले. वामन म्हणाला, बोल खय झालं? चंद्रकांत म्हणाला, तुला मी जर काही विचारले किंवा काही सांगितले तर ते तू आपल्यातच ठेव. घरी वा मुलांकडे त्याची बोलणी करू नकोस. वामनने होकार देऊन सांगितले, चालेल, तू मैत्र आहे माझा, बोल. चंद्रकांत म्हणाला, वामन तुझी शेवंता जिवंत आहे पण इथे नाही आहे. वामनने आश्चर्य करून म्हटले, काय? चंद्रकांत म्हणाला, हो वामन, तुझी शेवंता जिवंत आहे पण ह्या जगात नाही, आत्म्याच्या रूपात. आता मात्र वामन थोडा बिचकला, कारण चंद्रकांत अशा थट्टा करण्यातला नाही हे त्याला माहीत होते. म्हणून वामन बोलला, स्पष्ट बोल चंद्या. चंद्रकांतने स्पष्टीकरण देत त्याच्या आईने सांगितलेली सर्व हकीकत जशीच्या तशी वामन समोर कथन केली. चंद्रकांतने सांगितलेली हकीकत ऐकून वामनचे ऊर भरून आले व तो ओक्साबोक्शी रडू लागला. चंद्रकांतने वामनच्या खांद्यावर हात ठेवत वामनला धीर दिला. वामन चंद्रकांतला म्हणाला, वामन, म्हणून काही वर्षापासून मला तिचे स्वप्न पडत होते. चंद्रकांत प्रश्नार्थी म्हणाला, म्हणजे? वामन म्हणाला, कधी कधी रात्री मला स्वप्नात तिच्या किंकाळ्या ऐकू यायच्या, पण मला या गोष्टीचा कधी उलगडा झाला नाही. माझ्या शेवंताचा मृत्यू व तुझ्या आई वडिलांचा मृत्यू एकसारखाच झाला हे माझ्या ध्यानात आले होते. म्हणून मी माझ्या मुलांना व नातवांना तुझ्या घरापासून लांब ठेवायचो. पण चंद्रकांत, माझ्या शेवंताने एवढ्या वर्षांपासून त्या कोवळ्या वयात किती हाल भोगले असतील रे. असे बोलून दोघं अक्षरशः ढसाढसा रडू लागले. एक बलदंड तर दुसरे काटक असे दोन शरीर डोळ्यातून आसू गाळत
त्या आंब्याच्या झाडाखाली रडत बसले होते। चंद्रकांत स्वतःला सावरत वामनला म्हणाला, वामन, ही वेळ रडत बसायची नाही। आई, बाबा, भाऊ आणि वहिनींना सोडव त्या पिशाच्यापासून, चल उठ। चंद्रकांतने दिलेला धीर व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वामन स्वतःला धीर देत उठला। दोघेही चालू लागले शेताड पायवाटेतून। वामनच्या मुलाने पाहिले दोघांना, पण तो शेतीकामात गुंग होता म्हणून काही विचारले नाही। येताना दोघं वामनच्या घराजवळूनच गेले। चंद्रकांतने काही सांगितल्याप्रमाणे वामन घरातून कुदळ व पहार घेऊन आला। वामन व चंद्रकांत आता चंद्रकांतच्या घराच्या व्हरांड्यामध्ये होते। सकाळचे 11 वाजले होते। वामनला व्हरांड्यात थांबवून चंद्रकांत घरात शिरला। तो काडी पेटी, काही रॉकेल व कोयता घ्यायला, पण पाहतो तर काय, दिवाणखान्यात असलेला त्याचा देवारा पडलेला होता। देवाच्या तसबिरी फुटून त्यांच्या काचा जमिनीवर विखुरल्या होत्या। चंद्रकांत ते सगळं पाहता दुर्लक्ष करतो व स्वयंपाकघरात जाऊन ठेवलेली काडी पेटी खिशात घालतो। एका हातात रॉकेलचा डब्बा घेऊन दुसऱ्या हातात कोयता घेतो व स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात येताच त्याला विखुरलेल्या काचेच्या तुकड्यातील एक काचेची खोप चंद्रकांतच्या पायात रुतते। रक्त काही अंशी बाहेर येते व ते जमिनीला लागतं। बस हेच हवे असते त्या नरभक्षी रक्तपिपासू देहभोगी पिशाच्याला। चंद्रकांतच्या घरातील दरवाजे आपोआप बंद होतात। घरात असलेल्या बंद ट्यूबलाईट फुटतात। खिडक्याही खाडकन बंद होतात। हे सर्व चंद्रकांतच्या डोळ्यासमोर घडते म्हणून की काय, त्याच्या घरातील भिंतींनाही तडा गेला। बलदंड शरीराच्या चंद्रकांतचे गुडघे जमिनीला टेकतात। ते त्यांना डोळ्यासमोर दिसणाऱ्या लाल विचित्र प्रतिकृतीने व अचानक जशी त्यांची एवढ्या वर्षाची कमावलेली देहयष्टी निकामी होऊन खाली कोसळते। इथे घराबाहेर असलेला वामन डोळ्यात पाणी काटक, पण शेवंताच्या आठवणी झुकलेली देहयष्टी तोंडात शेवंता शेवंता नाव घेत उभा असतो। वामनला आतल्या परिस्थितीविषयी काही माहीतच नव्हते। वामन बराच वेळ चंद्रकांत आला नाही म्हणून दार ठोठावतो, परंतु आतून काहीच आवाज न आल्याने वामन ही थोडा कचरतो। वामनच्या मुखी अजूनही रडवेल्या सुरात शेवंता शेवंताचा घोष सुरू असतो। वामन चपळाईने हातातील कुदळ जमिनीवर फेकून प्रहार घेऊन धोतर व शर्ट सांभाळत घराच्या समोरील ओट्यावरून कौलारू लाकडी फळ्यांमध्ये हात घालतो व चंद्रकांतच्या कौलारू घरावर चढतो। वामन काही कौल बिचकत बिचकत चालल्यावर पायाखालून दोन कौल बाजूला सारतो तर दिवाणखान्यात धुंद अवस्थेत पडलेला चंद्रकांत त्याला दिसतो। वामनचे डोळे पांढरे होतात। घरात पडलेला चंद्रकांत शब्दांची जुळवाजुळव करून वामनला ओरडून बोलायचा प्रयत्न करतो की वामन खोदायला घे, रक्त नको पाडू तू। खाली चंद्रकांतची अवस्था लकवा मारलेल्या माणसासारखी झाली असते। वामन वरून हातातील पहार चंद्रकांतच्या बाजूला फेकतो व त्या वयातही त्या 8 फुटी कौलारू घरावरून उडी घेतो। वामन वरून जमिनीवर आदळतो, पण त्याचा पाय लचकतो। तसाच लंगडत लंगडत तो घराच्या पुढील बाजूस येऊन फेकलेली कुदळ उचलतो आणि सुरू होतं वामनचा वरांडा खोदायचं काम। चंद्रकांतशी चर्चा केल्याप्रमाणे दोघं निवृत्तीचा सांगाडा बाहेर काढणार असतात, कारण सुगंधाशी चर्चा केल्याप्रमाणे नरबळी हा पिशाच्या योनीचा उच्चतम शक्ती केंद्रबिंदू असतो। चंद्रकांतला सुगंधाने सांगितल्याप्रमाणे निवृत्तीला कुठे गाडले होते हे सांगितले होते। ते चंद्रकांतने वामनलाही सांगितले होते। म्हणून ठरल्याप्रमाणे वामन केळीच्या झाडापासून काही अंतर ठेवून कुदळने खोदायला सुरुवात करतो। इतक्यात एक ढग सूर्याच्या समोर येऊन सोसाट्याचा वारा गावात सुरू होतो। झाडांवरील पक्षी चिवचिव करत उडू लागतात। वाऱ्याचा वेगही इतका असतो की व्हरांड्याबाहेरील छोटी झाडं वामनच्या डोळ्या देखत वाकली जातात आणि गावात अवकाळी जोरदार पाऊस सुरू होतो। वामनलाही नवे नव्हते, परंतु अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसात धोतर सांभाळत खोदणे कठीण होते। वामन सगळ्या गोष्टींकडे सावधतेने पाहत खोदणे सुरू ठेवतो।
पण पाहिजेल त्या ठिकाणी पासपोर्ट खोदूनही वामनला निवृत्तीचा सांगाडा सापडत नाही। वामन निराश न होता आविरत खोदत राहतो व मुखात फक्त शेवंता शेवंता। कदाचित आज ती वामनला बळ देत असावी तिच्यावर झालेल्या एवढ्या वर्षाच्या अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी। घरात लकवा मारलेल्या चंद्रकांच्या पायात काच वाकडे झालेले तोंड, त्यावर वरून कोसळणाऱ्या पावसाचे पाणी, उजवे मनगट वाकडे झाले होते। चंद्रकांत कसा तरी स्वतःला उभा करायचा निष्फळ प्रयत्न करतो। डोळ्यासमोर आलेली भोवळ सावरत चंद्रकांत हातात बाजूला पडलेली पहार घेतो व आतून बंद झालेल्या घराच्या लाकडी दरवाजावर डाव्या हातात पकडलेल्या पहारने प्रहार करतो। दरवाजे जुने लाकडी असले तरी भक्कम व टिकाऊ होते। डाव्या हातातील पहारने देह सावरत केलेले प्रहार तरी असे किती कामी येईल हा विचार करून चंद्रकांत त्याच दरवाजावर पहारीने प्रहार करत आतून लाथा मारतो। पायात अर्धवट घुसलेला काचेचा तुकडा अजूनच रुतत जातो। मारलेल्या प्रत्येक लाथेबरोबर चंद्रकांत रागाने ओरडत हे सर्व त्या बंद घरात करत होता। बाहेर वामन खोदत होताच देहावरून पडणारे थंड पाणी तर तेवढा जोराचा वाहणारा वारा हा वामनची परीक्षा घेत होता। वामनने आता त्याचे धोतर काढून लुंगीसारखे वर करून खेचून घेतले होते। व्हरांड्यामधील असलेले केळीचे ते झाड वामनला आता जिवंत वाटू लागले होते व त्यातून येणारा आसुरी विचित्र आवाजही त्या वातावरणाला पोषक ठरत होता। परंतु वामन फक्त निवृत्तीकडे लक्ष ठेवून होता व वामन खोदता खोदता शेवंतावर कसे व काय अत्याचार झाले असतील हा विचार करतच द्वेषाने जमीन खोदत होता। खोदता खोदता एका क्षणाला वामनच्या मनात एक विचार चमकून जातो व वामन पळत घरासमोरील तुळशी वृंदावनाकडे येतो। तुळशी वृंदावनामधील काही अंशी बहरलेली तुळशी तो उकडून फेकतो व त्या दगडी तुळशी वृंदावनावर घाव घालायला सुरू करतो। व्हरांड्यामधील असलेल्या केळीच्या झाडातून अजूनही आवाज येतच होता, परंतु त्या दगडी तुळशी वृंदावनावर पडणाऱ्या कुदळीचा घन घन आवाजही तितकाच द्वेषाचा होता। तितक्यात त्या दगडी वृंदावनाचा एक भाग खाली कोसळतो। तो बाजूला सारण्यासाठी वामन तो उचलतो व बाजूला फेकतो। तितक्यात पावसाच्या पाण्यात बऱ्याच तासांपासून ओली असलेल्या वामनच्या तळहातातील त्वचेला थोडे कापले जाते। शेतीची काम करताना जखमांची तमानं बाळगलेल्या त्या शेतकरी वामनला चंद्रकांतनी सांगितल्याप्रमाणे शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब व जखम मोठी वाटू लागली होती। वामनने जखमेतील वाहणारे रक्त पावसाच्या पाण्याबरोबर वाहू न देता लगेच जखम तोंडात धरली व त्यातील येणारे स्वतःचे रक्त स्वतः चाटले। जखमेतून येणारे रक्त थांबले। वामनने घाव घालून ते तुळशी वृंदावन जवळजवळ तोडूनच टाकले। आता फक्त खाली असलेले दगडी चौरंग तोडायचे होते। तितक्यात वामनला जोरात समोरील दरवाजातून दोन तीनदा काही अवजड आपटायचा आवाज येतो व दोन क्षण वामन दरवाजाकडे पाहतो तर काय, दरवाजाच्या बिजागरांसकट आतून चंद्रकांत दरवाजा तोडत बाहेर येतो। चंद्रकांतने स्वतःचे वजन वापरून तो लाकडी दरवाजा तोडून टाकला होता। आता मात्र वामन काही घावांमध्ये ते दगडी चौरंग तोडून टाकतो। वामन व चंद्रकांत समोरासमोर येतात। चंद्रकांतची हालत बरीच खराब असते। एका हाताला व तोंडाला लकवा मारलेल्या चंद्रकांतकडे पाहून वामनही काहीसा खचतो, परंतु सैनिकी पेशा असलेला चंद्रकांत त्या परिस्थितीतही उभा असतो। वामन त्या चौरंग्याखाली काही फूट खणून झाल्यावर हाडांचा छोटा सापळा व लहान मानवी कवटी मिळते। वेळ कमी असतो व संकट फार मोठे म्हणून चंद्रकांत वामनला म्हणतो, वामन माझा शर्ट काढायला मदत कर। वामन चंद्रकांतच्या एका हाताच्या मदतीने शर्ट काढतो व चंद्रकांत सांगतो तसा शर्टच्या गळ्या व हाताकडील भाग जवळ आणून बांधतो। त्यात निवृत्तीचा सापळा कवटी व पायाकडील हाडांचा जीर्ण झालेला भाग त्या शर्टच्या बनवलेल्या पिशवीत टाकतो। पाऊस मुसळधार पडत असतो। आविरत वाहणाऱ्या वाऱ्याने
रौद्र रूप धारण केले होते. विजांचा कडकडाट कांठाळ्या बसवणारा होता. चंद्रकांत एका हातात शर्टची पिशवी घेतो व चंद्रकांत खिशात मगाशी ठेवलेली माचीस बॉक्स असल्याची खात्री करतो. चंद्रकांत बोलतो वामनला, पटकन जा वामन आणि रॉकेलचा डब्बा घेऊन ये. दमलेला वामन मुरगाळलेला पाय घेऊन स्वतःला सावरत घरात जातो. दिवाणखान्यात पडलेला रॉकेलचा डब्बा घेऊन येतो व येताना सोबत पहारही घेऊन येतो. चंद्रकांत आणि चंद्रकांतच्या योजनेप्रमाणे ते केळीचे झाड कापून काढतो. आता वामन त्याच्या उजव्या खांद्यावर ते 5 फुटी केळीचे झाड, त्याची मोठीशी पर्णे, तर डाव्या हातात रॉकेलचा डब्बा घेतो आणि चंद्रकांत उजव्या हाताच्या लकवा मारलेल्या बोटात शर्टची पिशवी आणि डाव्या हातात पहार घेऊन चालू लागतात. सोसाट्याचा गारवारा, अवकाळी सुरू झालेला वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरूच असतो. चंद्रकांतच्या लंगडणाऱ्या पायातून निघणारे लाल रक्त त्या पावसाच्या पाण्यात चालताना, त्या लाल मातीत मिसळताना वामन पाहतो. दोघांचे पाय वाळतात. त्या गावातील स्मशानभूमीत वाटेत चालताना वामनचे घर लागते. संपूर्ण अंग भिजलेले, नाकावरून पाणीही इतके टपकत होते की काही वेळेस श्वासही पूर्ण घेता येत नव्हता. थकलेले अंग, मुरगाळलेला पाय, खांद्यावर झाड, तर एका हातात डब्बा, ही असताना घर पाहिल्यावर वामनच्या मनात विचार चमकून जातो की जी चूक व मदत शेवंत्याकडून झाली त्याची शिक्षाही ती भोगते आणि तीच मी पण करतोय. पण माझी हयात तर आता संपलीये. मला काही झालं तर मी सावरून नेईल, पण या पिशाच्या कामात मुलाबाळांना नाही गुंतवणार. काहीच अंतरावर असलेली स्मशानभूमी ते लगेच पार करतात. स्मशानभूमीत पोहोचताच रिकामे असलेले सरपण भरण्यासाठी चंद्रकांत व वामन बाजूलाच असलेली काही लाकडं सरपणावर ठेवतात. चंद्रकांत शर्ट खोलून आतली हाडं बाहेर काढतो व सरपणावर ठेवतो. चंद्रकांतच्या मनात निवृत्तीने लहान वयात काय हाल भोगले असतील हा विचार चटका लावून जातो आणि त्याला रडू कोसळते. वामन हाडावर व लाकडांवर रॉकेलचा डब्बा खोलून थोडे रॉकेल त्यावर ओततो. इथे चंद्रकांत खिशात हात घालतो व माचीस बॉक्स बाहेर काढतो, पण मुसळधार पावसाच्या धारेत तोही पूर्णपणे भिजून गेला होता. इतक्यात कुठून एक विजेचा जोरदार कडकडाट होऊन एक वीज त्या स्मशानभूमी लगत असलेल्या झाडाला धडकते. चंद्रकांत व वामन पूर्ण भिजलेले, काहीसे मनातून खचलेले, तर अंगाला झालेल्या त्रासात होते. चंद्रकांत पायात घुसलेल्या काचांकडे दुर्लक्ष करत जलद त्या झाडांकडे जातात. झाडाच्या खोडाला व फांद्यांना लागलेली आग पावसातील पाण्यात विजणे अगोदर स्मशानभूमी बाहेर जाऊन वाकलेली अर्धवट जळत असलेली एक फांदीचा तुकडा घेऊन येतात. त्या अर्धवट जळत असलेल्या फांदीतून फक्त धूर येत होता. स्मशानभूमीत वाहणारा जोराचा वाराही त्या फांदीतील आगीला जणू विजवू पाहत होता. चंद्रकांत व वामन समोरासमोर त्या स्मशानामध्ये खाली बसून बाहेरून वाहणारा वारा आडवत हळूहळू त्या फांदीतील धुरावर फुंकर देऊ लागतात. बराच वेळ फुंकर देऊन काही निखारे बाहेर पडतात. आता मात्र ते निघणारे सरपणावर पडणे महत्त्वाचे होते, म्हणून चंद्रकांत वामनला बाजूला सारून चंद्रकांत स्वतः त्या लाकडी रॉकेल ओतलेल्या निवृत्तीचे हाडं ठेवलेल्या सरपणात जाऊन बसतो व डाव्या हातात फांदी पकडून हळूहळू त्या फांदीला फुंकर मारू लागतो. खरे तर असे करणे चंद्रकांतसाठी जीव घेणे होते, कारण निखारी लाकडांमध्ये पडून आग लागली तर त्यात चंद्रकांतही जळून जाईल. म्हणून वामन त्या काळजीने चंद्रकांतचा उजवा लकवा मारलेला हात घट्ट पकडून बाहेर उभा राहतो. काही वेळाने चंद्रकांतच्या प्रयत्नांना यश येते व चटकन काही निखारे त्या लाकडांवर पडून आग लागते. आग लागली हे कळता क्षणी वामन लंगडतच चंद्रकांतचा खांदा खेचत त्या जळणाऱ्या सरपणावरून खाली खेचतो. आग सरपणाला लागली होती, आता फक्त त्या केळीच्या झाडाला त्या आगीत उचलून टाकायचे होते. म्हणून ते दोघे खाली ठेवलेले केळीचे झाड उचलून त्या सरपणावर फेकून देतात. इथे वामन तितक्यात जास्तीचे रॉकेल घेऊन त्या आगीत ओततो. तसा काही करपट वास त्या झाडातून निघतो व त्या झाडातून
विचित्र किंकाळण्याचा आवाज येत राहतो. पुढे त्या झाडातून निघालेल्या ज्वाळाही स्मशानाचे पत्रे शिवतात. बराच काळ वामन त्या ज्वाळामध्ये रॉकेल होतत राहतो व मुखात शेवंता शेवंता बोलत रडत राहतो. इथे चंद्रकांतही लकवा मारलेले मुख व वळालेले मनगट नीट होताना अनुभवतो. बराच वेळ झाल्यावर हाड व झाड पूर्ण जळून जाते आणि दोघे तसे झाल्याची खात्रीही करून घेतात. बाहेर वादळी पाऊस थांबलेला होता. सूर्याची किरणेही जमिनीवर पडतात. एका मोठ्या काळ्या शक्तीचा अंत झाला होता. चंद्रकांत स्मशानात बसून पायातील तळव्यात घुसलेल्या काचा विवळत काढू लागतो. तर वामनचा मुरगाळलेला पाय आता लक्ष गेल्याने दुखू लागला होता. चंद्रकांतने भाऊ निवृत्ती व आई वडिलांना पिशाच्या त्रासातून मुक्त केले आणि वामनने त्याच्या पत्नीला. दोघेही समाधानाने रडत एकमेकांना आलिंगन देतात आणि चंद्रकांत उजव्या हातात पहार घेऊन दोघे स्मशानातून बाहेर पडतात. संध्याकाळचे 4 वाजले होते. दोघेही चालत चालत वामनच्या घरी जातात. विजय वामनची मुले आणि सुना वामनच्या काळजीने घरी बसलेले असतात. वामन दार ठोठावतो तर वामनचा मुलगा दार उघडतो. दारातच तो वामनला चंद्रकांतकडे पाहत विचारतो, काय गेला होतास बा? वामन बोलतो चंद्याकडे आणि दोघे घरात शिरतात. चंद्रकांतच्या पायात लागलेले व वामनचा मुरगाळलेला पाय पाहत घरी दोघांकडे विचारणा केली जाते. परंतु आधीच ठरलेले जुजबी उत्तर देत वेळ लाटून घेतात. तोवर वामनची सून दोघांना जेवणाचा आग्रह करून जेव घालू पाहते. पण दोघी आंघोळ केल्याशिवाय जेवणार नाही असे सांगून एक एक करत आंघोळीला जातात. चंद्रकांत वामनच्या मुलाचे तात्पुरते कपडे घालून दोघेही जेवतात. वामनचा मुलगा वामनने सांगितल्याप्रमाणे जरा लवकरच दिवाबत्ती देवाऱ्यात लावतो. घरी थोडेसे दोघांकडे पाहून आवक असतात. पण दोन्ही ज्येष्ठांसमोर शांत बसून फक्त सांगेल तसे ऐकतात. काही वेळाने चंद्रकांत वामनचा निरोप घेतो व स्वगृही परततो. घरासमोरील तोडलेले तुळशी वृंदावन, कोपऱ्यात कापलेल्या झाडाची ओसाड जागा, तर तिथून थोड्या अंतरावर खोदलेला वामनने खड्डा पाहत चंद्रकांत घरात जातो. तोडलेले दार, छपरावरील 2 निघालेली कौलं, ओलसर झालेली जमीन, फुटलेल्या तसबिरींचे व ट्यूबलाईटचे काचेचे तुकडे काही तासांपूर्वी घडलेल्या भीषण वास्तव्याची आठवण करून देत होते. सुरुवातीप्रमाणे चंद्रकांत त्या घराची डागडुजी करून घेतो व वाई गावात वास्तव्य करू लागतो. त्या गावात वामन आता सुखाने व समाधानाने झोपणार होता. पुढे काही वर्षांनी एके दिवशी अचानक वामनचा मृत्यू होतो. कुठल्याही ज्वर वा पुरळ न येता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या